महाराष्ट्र में आने वाले विधानसभा चुनाव की हलचल शुरू हुई है और इसके रहते हिंगरघाट विधानसभा क्षेत्र में चुनावी गतिविधियां तेज होती हुई दिख रही है। चुनावी चौपाल में मतदाताओं ने अपने विचार रखे। विधानसभा चुनाव के रहते एनबीसी न्यूज द्वारा विधानसभा क्षेत्र के नागरिकों से चुनावी चौपाल में संवाद साधा जा रहा है। चुनाव के रहते नागरिकों ने अपने विचार प्रकट किए हैं। विधानसभा चुनाव के बारे में चुनावी चौपाल में क्या कहता है हिंगनघाट का मतदाता आने वाले दिनों में फिर अगले सफर में। एनबीसी न्यूज का नया चुनावी चौपाल हिंगनघाट विधान से होगा प्रसारित। महाराष्ट्र निवडणुकीचे पडदम सुरू झाले आहे। काही दिवसात ज्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागतील, हिंगणघाट शहरात सुद्धा त्याची जे हलचल सुरू झाली किंवा त्याचे पडदम वाजायला सुरू झाले आहे। आपल्याबरोबर काही नागरिक आहे, आपण आलो आहोत हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरात, नागरिक आहे, संवाद साधूया। मला सांगा, आता काही दिवसात महाराष्ट्रात निवडणुका लागेल, काय म्हणा त्या माझे नाव गणपतजी राहणार उमरी तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा। काय म्हणणार? माझी शेती आहे। शेती करता? काय म्हणता विधानसभा त्या निवडणुकी संदर्भात काय बोलणार? विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात काय बोलणार? विधानसभाबद्दल पुन्हा बदल विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात विधानसभा हा विधानसभेमध्ये आता खासदार जे आहे ते राष्ट्रपती झाले आहे, आता आमदारकीचा आला आहे। हां, आमदारकीच्या निवडणुकीबद्दल म्हणजे आपल्या राज्यसभा झाली, विधानसभा आले पाहिजे। विधानसभा आता याच्यामध्ये चढउतार आहे, होणार आहे सेनेची आणि भाजपची युती असं मत आहे माझं। सेने पाहिजे, महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला पाहिजे। हो, का बोलणार काका, तुम्ही कुठे राहता, काय नाव आहे? आपला अतुल बांधिले नाही, अतुल बांधिले आहे। कुठं कुठल्या गावी राहता, काय करता? मी उमरी येडे। उमरी येडे काय करता? शेती। काय म्हणणं आहे शेतकी म्हणून? काय सोयाबीनचे रेट काय? सोयाबीनचे 5,000 आहे, 5 खाली। किती पाहिजे होता रेट? हो, किती पाहिजे होता? 7-8 हजार पाहिजे। 7-8 हजार कापसाले 9-10 रेट नाही मिळत सोयाबीन? नाही ना, सोयाबीनले आता काय भावच काय, 5 खालीच आहे। 5 खाली आहे, कमीत कमी किती? 5 पाहिजे होता? 6-7 पाहिजे। का म्हणता विधानसभाची निवडणूक लागणार आहे? का शिवाय तर केव्हा येईन का सांगता येईन? आता काही दिवसातच लागत तेव्हा सांगितलं। आता कोणता उमेदवार निवडून सीटच भेटून आता कोणता आहे का मालूम? कोणत्या सीट आहे का मालूम? बीजेपी का मालूम? आपल्या कोणत्या येईन तेव्हा आता मतदान टाकीन तेव्हा कोण निवडून यायला पाहिजे? आता आपण का सांगू ते तू कोण येते म्हणून? आपल्या हातचा आहे। बीजेपीचे आमदार समीर कुनवार आहे। हो, कुनवार आहे, ते आले पाहिजे का? हो, ते येतेस आपल्या इकडं ते निवडून येते। हो, महाविकास आघाडीकडून कोणी नाही निवडून? आपल्या का सांगते कशी टक्कर होईल विधानसभेत? आता टक्कर दोघांचीच होते। कोणाकोणाची? अतुल वांदिले याची, अतुल वांदिले ना समीर कुनवार, समीर कुनवार याची टक्कर। हो, कोण निवडून? का माहीत आता टक्कर कशी राहील? टक्कर कशी राहील सांगन का कोण? मतदान टक्कर कशी राहील? काट्याची राहील कशी राहील? काट्याचीच आहे, काट्याची टक्कर राहील। एकूणच आणखी काही महिला आहे, महिलाचे लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला? अजून केलंच नाही जी, दोन तीन सुना आहे त्याईनच केलं तर तुम्हाला नाही भेटत म्हणे, तर मग का म्हणलं त्याच्या माग लागायचं? आपण 3 सुना आहे त्याईने केलं, त्याईला भेटला। हो, कुठल्या गावी जातात ताई? आम्ही वालदूरले। वालदूर? हो। कुठलं काम करता? शेतीतलं सर, रोज मजुरी शेती। हो, होतही नाही तरी मग आता करायला। शेतीचं काम कसं तुझं? शेतीचं काय नाही, 200 रुपये रोजी मध्ये भागते का जी शेतीचं? ठीक आहे ना, शेती कराव तो वावरवाल्याले पूर बुडाई अमकट अमक भेटते, आपल्याला काहीच नाही भेटत। पाणी पाऊस आला तर कापूस पिकते, नाही तर नाही पिकत। सोयाबीनले भाव नाही देत, 4,000-3,000 इका लागते, मग कापूस नाही। नुकसान होतं आणि भाव खूप भरपूर पहिले सांगून देते भाव, मग विकाले नाही आवतो काही नाही, असं आहे ना। मला सांगा, लाडकी बहीण यांना सुरू केली ते महत्वाची होती का? काहीची महत्वाची होती, इकडे नाव ना वाढवलं ना, तेल वाढलं, सगळं सगळंच वाढलं ना, मजुऱ्या ना मजुऱ्या वाढल्या, तेल मग आता आम्हाला घेऊन स्वयंपाकघरात मग आता परिणाम पडला का? तेल वाढलं तर नाही नाही, जे चालू आहे तेच राहते ना, कुठं परिणाम पडते जी? महागाई वाढली म्हणता तुम्ही? हो, महागाई वाढली तरी काय कमी तरता नाही होत, बरोबरच राहते। स्वस्त राहिलं तेवढंच राहते, महागाई राहिलं तर तेवढंच राहते का जी? आता विधानसभा लागणार आहे, हा कोणता आमदार निवडून जात आहे तुम्हाला? आता कोणचा? पुनावार म्हणजे बाबा पुनावार निवडून घेत। हो, आमच्या गावात त्याईनी भरपूर कामं केली, कामं केली
देवस्थानचे टक्कर आता त्याची टक्कर आपल्याला का माहित बा मतदान कोणीकडे आमचं पुनावर पुनावर कुठले कुठले विकास कामं झाले इंगणघाटात पुनावर साहेबांनी इंगणघाटातले नाही माहीत पण आमच्या खेड्यामध्ये केले का का केले खेड्यामध्ये नाही का बजरंगबोलीचं मंदिर आहे तिथं त्यानं संस्था आहे खालचं हे करून दिलं बांधकाम शाळेची काय परिस्थिती आहे शाळेची सध्या ठीक आहे आमच्या गावची चांगली परिस्थिती तिथं बांधकाम झालं काही बांधकाम आता आम्ही नाही का बाहेरगावची शेती केली तर आता आमदा तेवढं काही लक्षात नाही आमच्यावाल्या नाही तर आमच्या एकूणच आपण हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातल्या उपजिल्हा रुग्णालय परिसरात आलो आहोत काही नागरिकांशी संवाद साधत आहोत नागरिकाचं म्हणणं घेत आहोत त्यांचं काय म्हणणं आहे आणखी काही नागरिक आहे त्यांचे संवाद साधू दादा कुठं राहता काय नाव आहे तुमचं मी दवाखान्यात आलो दवाखान्यात आले दादा कुठं राहते रे आम्ही निवडणुका कुठल्याही क्षणी लागू शकतात महाराष्ट्रात ज्या आहे निवडणुकीचे विधानसभेच्या निवडणुकीचे पडदम सुरू झाले हिंगणघाट शहरातही ज्या आहे विधानसभेच्या निवडणुकीची हलचल सुरू झाली किंवा पडदम वाजायला सुरू आहे आपण हिंगणघाट शहरात आहो उपजिल्हा रुग्णालय परिसरात आहो आपण काही जे दुकानदार आहे त्यांची संवाद दादा मला सांगा हिंगणघाटमध्ये काही दिवसातच जे आहे निवडणुका लागतील काय म्हणाल त्या संदर्भात काय सांगणार त्याच्यात काय सांगणार आपल्याला तेवढी माहिती नाही काय सांगणार कोणता उमेदवार निवडून येतो वाटतं बीजेपी काँग्रेस अजा कोणता येईन तो आपला कोणता येईन तो आपला मला सांगा हिंगणघाटात मेडिकल कॉलेजचा मोठा मुद्दा होता त्या संदर्भात काय इकडे बनणार होतो ना कॉलेज ते नाही बनलं पण नाही मेडिकल कॉलेज दामला गेलं त्या संदर्भात काय बोलणार त्या संदर्भात कुठं पाहिजे होतं इकडे पाहिजे होतं दवाखान्या पाहिजे महत्वाचा भाग होता हा महत्वाचा भाग त्याच्यामुळे रोजगार बेरोजगारी बहुत म्हणजे हे झाली नुकसान झालं शहरातून नुकसान झालं असं म्हणतात त्याचा परिणाम निवडणुकीवर पडेल निवडणुकीवर परिणाम पडेल शहरात रोजगार वाढला असता त्याने हा रोजगार वाढला असता ना हिंगणघाट मध्ये असतो तर रोजगार वाढला असता तुम्ही या परिसरात किती फायदा झाला हे भरपूर झाला असता फायदा कारण का उपजिल्हा रुग्णालय परिसरातच मेडिकल कॉलेज बनवा अशी मागणी होती आता नाही बनलं नाही निवडणुकीवर परिणाम पडे ना उमेदवार बदलत बदलन उमेदवार बदलत एकूणच जे आहे दुकानदार होते डेली नीड्सवाले त्यांच्याकडून आपण संवाद साधला त्यांना जे माहिती आहे आपण विचारून घेत नाही विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार बदला असं त्यांचं म्हणणं आहे मेडिकल कॉलेज हिंगणघाट शहरात पाहिजे होतं असं त्यांचं म्हणणं आहे काही काळात महाराष्ट्रात जे आहे निवडणुकीचे वारे व्हायला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी जे आहे विधानसभेची निवडणूक लागू शकतात त्या हिशोबाला त्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात जे आहे निवडणुकीचे पडदम वाजायला सुरू झाले आहे आपण आलो हिंगणघाटच्या पिंपळगाव रोड या क्षेत्रात काही जे नवयुवक आहे किंवा काही दादा आहे आपल्या दादा सांगा कुठं राहता काय नाव आहे तुमचं मी किशोर भावरावजी पेरकुंडे काय काम करता मी इलेक्ट्रिक फिटिंग नॉबिटिंगची ठेकेदारी करतो हिंगणघाटलाच होता मला सांगा काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागतील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात काय काय म्हणजे कुठला उमेदवार निवडून येतो वाटते आपल्याला समीर कुणावर का बरं माणूस चांगला आहे आणि कामही भरपूर आहे कुठले कुठले काम आमच्या इथं जवळपास आता झालेला तो मेळावा रोजगार मेळावा पेटीचा जो त्याने उपक्रम केला जवळपास 50,000 लोकांना बांधकाम कर्मचारी रोजगार मेळावा महाराष्ट्र शासनाचा नाही 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 आपल्या काय ते बांधकाम विभागाचा तो प्रकल्प होता पेटी ऑर्डर हां हां तो प्रकल्प राबवला त्याने एक आणि कामं पुष्कळ झालं वार्डामध्ये रोड नाले पूर्ण महाराष्ट्रभर राबवले जात आहे नाही नाही आमच्या इथे झालाय तो मोठ्या प्रमाणात झालाय असं म्हणत आहोत काय महत्त्वाचे कुठले कामं झाली नाल्या रोड सगळे आताही चालूच आहे आणि होत आहे कुठले चांगल्या दर्जाचे रोड कुठले आहे एखादा रोड त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेला कारंजा चौकातला एक मेन रस्ता आहे मोठी आणि शोभीकरणही खूप चांगला झाला आहे त्या रोडचं एक मेडिकल कॉलेज मोठा महत्त्वाचा मुद्दा होता त्या संदर्भात हो काय सांगा काय सांगा तो हिंगणघाटमध्ये व्हायला पाहिजे होतं पण ते नाही झालं आहे नशीब दुर्दैव आमचं रोजगार आहे शैक्षणिक आहे त्या संदर्भात काय सांगा हिंगणघाट शहरात कुठले असे महत्त्वाचे भाग जे आहे राहून गेले महत्त्वाचे शैक्षणिक म्हणा किंवा रोजगार म्हणा या हिशोबाने हिंगणघाटमध्ये काय आहे शैक्षणिकच्या हिशोबानं आता जे मेडिकल कॉलेज येणार होतं ना तेच सगळ्यात महत्त्वाचं होतं कारण की एकंदरीत कसं आहे
कोणत्याही म्हणजे परिसरामध्ये एक बाजू जेव्हा येते त्याला लगत मग दुसऱ्या बाजू येतात, जसं हां कॉलेजेस येतात, जसं हिंगणघाटामध्ये जसं मी 45 वर्षाचा आहे या एकंदरीत काळामध्ये शिक्षणासाठी काहीच नाही हिंगणघाटमध्ये, महत्त्वाचं म्हणजे शिक्षणासाठी काहीच नाही. आणि एकमेव जे बिडकर कॉलेज होतं ते फक्त लो पॉईंट म्हणून राहून गेलं आता, असं हां दुसरं काय कॉलेजेस होत नाही, पेड होत नाही, विद्यार्थी पाहत होतं, आता मॅडमनं म्हणजे कॉलेजसमोर पूर्ण मॉल लावून ठेवला आहे, म्हणजे शिक्षणाचं काहीतरी डेव्हलपिंग करायचं तर मॉल लावून पैसा शिक्षणाचं डेव्हलपमेंट झाले हां नाही झाले, व्हायला पाहिजे होतं, पाहिजे होती, पाहिजे होती, पटतं म्हणजे पटतेच, पटत काहून नाही, कारण की आता आम्हाला जर त्या आमच्या पिरियडमध्ये शिक्षण करण्यासाठी काय झालं असं काहीच नाही. आता असं जर पाहतो म्हणलं तर एक ते आपलं सोया प्लांट आलं, एक ते तिथले छोटे छोटे प्लांट आले, पण याच्याहीमध्ये पेमेंट कुठं वाढत आहे आपलं इथल्या प्रॉपर लोकांचं, तेच 10-15, तर ते वाढायसाठी एक मोठा प्लांट पाहिजे होता. जसं म्हणजे आमच्या माहितीनुसार म्हणजे माझ्या माहितीनुसार जो वर्धेचा जो प्लांट होता लोहावाला लॉयस तो इथे येणार होता असं ऐकण्यात होतं, आता ते कन्फर्म नाही आहे आम्ही ऐक, तर तसा एखादी जर प्लांट आला असता तर कॉम्पिटिशन तर फॅक्टरीसाठी काम आलं पाहिजे तर मोठा रोजगार झाला. हां तर तेच म्हणतो ना, ते जर प्लांट आला असता मोठा रोजगार असता तर हिंगणघाटमध्ये रोजगार वाढला मोठा प्रकल्प होतो असं वाटत नाही का? तेच म्हणतो, मेडिकल कॉलेज जर इथे आलं असतं समजा हिंगणघाटाच्या एरियामध्ये तर त्याला धरून अनुषंगाने लॅबचे झालं, नर्सिंग कॉलेज झालं, ह्या गोष्टी सगळ्या ॲटोमॅटिक वाढत होत्या आणि इथे मग ते विद्यार्थी जे येत होते म्हणजे प्रॉपर लोकांना पुन्हा रोजगार मिळत होता. इथे ॲटो चालला असता म्हणजे रिक्षा ई रिक्षा बाईक चालली असते असे म्हणजे एका अनुषंग हां हां झाली असते. म्हणजे आता जे आपण चौकाचौकात आता जाम लागले याचा परिणाम नाही गेला ते बरोबर आहे, आता पण याचा पर्याय आता हेच आहे का जे आता कॉलेजमुळे मोठ्या प्रमाणात जो आमदार आला हा मी तेच बोलणार होतो, याचा परिणाम असं बोलण्यातून प्रत्येक जण डायरेक्टली म्हणणार नाही तर नाही पडत, पण 100% पडणे आहे म्हणजे आहे आणि पर्याय नाही, फक्त आता एवढंच बिल्कुल होईल परिवर्तन होईल नाही परिवर्तन होईल होईल. तुझं काय म्हणणं आहे परिवर्तन होईल काय म्हणणं काय नाव आहे तुझं? माझं नाव विशाल विलास घ्यारे आहे. घ्यारे हो. कुठं राहते? पिंपळगावला. पिंपळगावला हो. काय कुठलं काम आहे? मोबाईल शॉप नाही माझं इलेक्ट्रिकचं आहे. इलेक्ट्रिकचं काम आहे हो. हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात काही दिवसात जे आहे महाराष्ट्राच्या निवडणुका लागतील, तुझं काय म्हणणं आहे त्या संदर्भात? माझं चांगलं आहे जे होईल ते. काय परिवर्तन होईल? कुठला उमेदवार निवडून यायला पाहिजे असं वाटते तुला? समीर भाऊ यायला पाहिजे, पण मेडिकल कॉलेजमुळे थोडा त्यांना प्रॉब्लेम जाईल यायला यासाठी. मेडिकल कॉलेजमुळे हो, कारण का मेडिकल कॉलेज हिंगणघाटला यायला पाहिजे, ते जामला गेला आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होईल त्यांना. आता सध्या हिंगणघाटात कुठले कुठले चांगले कामं झाले? हिंगणघाटात तसे तर कामं नाही आहे, पण आहे भरपूर कामं आहे. कुठले आहे? आणि त्यांचा स्वभाव बिन एक प्रकारे चांगलाच आहे. कामं कुठले झाले? कामे आता चालूच आहे त्यांचे कामं रोडचे वगैरे. मोठे प्रकल्प कुठले आहे हिंगणघाटात? कोणतेच नाही आहे. मोठ्या फॅक्टरी नाही. रोजगारासाठी युवक युवकांच्या रोजगारासाठी युवक आहे हो. काही झालं रोजगारासाठी? काहीच नाही. शैक्षणिक शैक्षणिक पण नाही. मेडिकल कॉलेज पाहिजे होतं हिंगणघाटला. मेडिकल कॉलेजचा इफेक्ट हिंगणघाटावर पडेल ना मतदानाची स्वरूप? पडेल पडेल. 100% जामला गेलं ना मेडिकल कॉलेज? जामला गेलं. पडेल. रोजगार मिळाला असता का त्यांना? मिळाला असतं ना. रोजगार मिळाला असतं भरपूर जणांना मिळाला असतं. हिंगणघाटची व्हॅल्यू वाढली असते ना प्रकारे, एक प्रकारे व्हॅल्यू वाढली असते. त्याचा इफेक्ट पडणार का आता? पडणार ना. 100% पडणार. मग कसं होणार ते तर होणार. तुझ्या मनाचा उमेदवार नाही निवडून येणार? नाही नाही ना. समीर भाऊ नाही येणार तसं म्हणू नाही शकत, पण फरक पडला तो समीर भाऊ येणार नाही. फरक पडेल थोडंबहुत तरी फरक पडेल. फरक पडेल हो. मोठ्या प्रमाणात पडू शकतो तसं नाही म्हणू शकत आपण, पण फरक पडेलच थोडंबहुत तरी फरक पडेलच. हिंगणघाटच्या प्रॉपर मतदानात फरक पडणार नाही तसं वगैरे काही नाही, फक्त मेडिकल कॉलेजचाच मेन मुद्दा राहणार आहे त्यामध्ये. असं एकूणच जो विधानसभेत मेडिकल कॉलेजचा मुद्दा मोठा महत्त्वाचा राहील असं वाटते तुला? हो तेच मला तेच वाटतं. त्यावरच निवडणूक हिंगणघाटची होईल का? हो होऊ शकते. हिंगणघाट त्यावरच होईल? हो त्यावरच लढल्या जाईल. त्यावरच लढल्या ते. अजून काय काय व्हायला पाहिजे हिंगणघाटात असं वाटतं तुला? यायला पाहिजे मोठे प्रकल्प यायला पाहिजे होते, पण तसे तर काय सुटून गेले 10 वर्षात? काहीच नाही नवीन, तर काहीच नाही. नवीन काही नाही, काहीच नाही नाही आलं माझ्या मते तर काहीच नाही आलं. काहीच नाही आलं.
किती मार्क देशील बीजेपीला तू? 50% 100% नाही. एनबीसी न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट. मौज मस्ती चाहिए, शिव तीर्थ जरूर आइए. डैम वैली और जंगल से घिरा सातपुड़ा के हिल स्टेशन पर स्कूल फैमिली और ऑफिस पिकनिक के साथ ही शादी बर्थडे और नाइट पिकनिक के लिए परफेक्ट डेस्टिनेशन. मुंबई गोवा वाली बोटिंग अब शिव तीर्थ में, साथ ही न्यूली अपडेटेड आदिशक्ति वाटर पार्क, मोगली एडवेंचर पार्क, मर्मेट बोटिंग पार्क, बाली राजा एग्रो पार्क. ऊंचे लोग ऊंची पसंद, तो भूलना जाना शिव तीर्थाना.